कासगाव तालुक्यात शेतकऱ्यांना वीज बिले भरमसाठ येतात. रीडिंग घेण्यासाठी ठेकेदार आहेत व ठेकेदार यांनी विविध ठिकाणी कामगार ठेवले आहेत. हे कामगार कुठेही बसून रीडिंग अंदाजे ऑनलाईनला पाठवत असतात. याचाच प्रकार तालुक्यातील मांजरडे येथे एकाच ठिकाणी बसून वीज बिलांचे रीडिंग पाठवताना संबंधित ठेकेदारांच्या मजुरास आता पकडलंय. पाहूयात. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा उपसरपंच मोहन नाना पाटील यांनी पर्दाफाश केलाय. मोहन नाना पाटील यांनी स्वतःच्या कामातून कायम गोरगरीब शेतकरी वर्गाला न्याय दिला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. काय चाललंय? सगळ्या गावातला दिसतोय. टोटल सगळ्या गावातला आणि मोराचं बे बघू मांजरडे आणि मोरा हे तुम्हाला उठ जरा. कुणी टेस्ट दिलं तुला नेमकी काय भानगड काय? डीपी फॉर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. बरं, हां. त्यांनी मला दिली म्हणजे असं पद्धतीचं सांगितलं मला. ही क्वालिटी मोठ्याची लिस्ट आहे. हां, त्यांची क्वालिटी क्वालिटी आहे. हां, त्यांची क्वालिटी टाकायचं. हां, त्यांची असं पद्धतीने याच्या पद्धतीने रीडिंग घ्यायचं. रीडिंग घ्यायची. बरं, टाकायला सांगितलं. हां, पण हे असं जर रीडिंग घेतलं तर याचा फायदा काय, तोटा काय? शेतकऱ्यांचं जर तुम्ही रीडिंगच घेत नसाल आणि का हे करत असाल, कॉन्ट्रॅक्टरदारांना सांगितलं, मग तुम्ही आज असं कुठं बी येणार, कुठं बी रीडिंग घेणार, शेतकऱ्यांचं काय होईल? तुम्ही ऑफिसला भेटा की जरा या गोष्टी. मग हिथं काय, हिथं कॉन्ट्रॅक्टरदार तोच आहे काय? त्याच्याकडे पुढे घ्या, जवळ घ्या जरा. कशी नसेल माणसं भ्या लागले देवाला. या बघा, म्हणजे का नाही चेअरमन या इकडं, हे का नाही आपल्या, या तुम्ही बी या देवाला आले सगळ्या माणसांनी या. हे आता नेमकं ऐका, इथं झालंय काय माहिती का प्रकार नेमका, की हे आपले एजीजी लाईट बिल आहेत आणि ह्या एजीजी लाईट बिल ही ह्यांच्या वरच्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगितल्यामुळे हे आता ह्याची काय चुकी नाही बरं का, ह्याचं आता हे काम आहे म्हणून हे का नाही इथं एजीचे का नाही लाईट बिल आहेत का नाही इथं बसून त्याचं सगळं व्यवस्थित का नाही सेटिंग करायचं चालू आहे. कारण ह्याचं एकाचंही रिडिंग, कुणाचंही रिडिंग न घेता फॉल्टीमीटर जे आहेत ते असंच रिटून न्यायचे आहेत आणि सगळं अंदाजे ही बिलं मारली जाणार आहेत. हे अंदाजे बिलं मारून त्याचं तुम्ही काय पैसे काय कमी करणार आहे का काय करणार आहे का, हे डायरेक्ट तुमचं आलंच म्हणून सांगणार. बरोबर आहे. काय करा तुमचं, तुम्हाला जाताना जसं आले ना. हा बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने आता काय मग आता हे आम्हाला कुणाला भेटावं लागेल? साहेबांनाच भेटायचं. मग ही यादी आता आमच्याकडे पाहिजे, आम्ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही. कारण का माहिती का, रेड हँड आपल्याला आता जे घावलंय ते आपल्याला प्रूफ पाहिजे ना. उद्या जर आपल्याला प्रूफ नसेल तर आपण काय करणार आहे? मग ही एवढं वीज मंडळाचा एवढा सगळा घोटाळा. आपण कालच मिटिंग घेतली होती, साहेबांनी सांगितलं होतं, तरी तर आज आता आपण काल सांगितलं होतं, कालच्या काल आम्हाला बिलं वाटा, अजून बिलं वाटलेली नाहीत कुणालाच. म्हणजे ह्या भानगडी सगळ्या बाजूला करून परत बिलं तयार करणार, परत आपल्याला बिलं पाठवणार, म्हणजे हा प्रकार काय? म्हणजे शेतकऱ्यांनी एकदम म्हणजे का नाही येडं आणि खुळं आणि उल्लू बनवण्यातला हा प्रकार आहे. हा प्रकार कुठं तर का नाही उजेडात आला पाहिजे आणि आपण ह्या सगळ्यांनी ह्याबद्दल का नाही आवाज उठवणं गरजेचं. चुकू जाईल. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.